नमस्कार छाया रेसिपीजमध्ये आज आपण तांदूळ आणि तांदळाच्या पिठापासून दोन मस्त अशा रेसिपीज बनवणार आहोत ज्या तुम्ही नाश्त्यासाठी अगदी झटपट बनवू शकता चला तर बनवायला सुरुवात करूया बनवूया पहिली रेसिपी तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेत कोणतेही तांदूळ जे तुम्ही घरी भात बनवण्यासाठी वापरता ते तुम्ही इथे घेऊ शकता यानंतर हे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून दोन तासासाठी भिजत ठेवायचे आहेत तुमच्याकडे जर वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये तुम्ही हे अर्धा ता तासासाठी भिजत ठेवले तरी चालेल आता हे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून घ्यायचे वाटताना खूपच कमी पाणी घालायचं आहे कारण आपल्याला याची घट्ट पेस्ट हवी आहे तर इथे पहा अगदी स्मूथ असं हे वाटून घेतलं आहे आता ही तयार पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेते आता इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतले सोलून घेतले यानंतर किसून असे बारीक करून घेतलेत हे यामध्ये काढून घ्यायचे आहेत मोठा बटाटा असेल तर एकच घेतला तरी चालेल बटाटा आणि ही पेस्ट सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा मिक्स केल्यानंतर ही पेस्ट अशी घट्ट व्हायला लागते पहा आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तर अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालून मी ही मिक्स करून घेतली पेस्ट हे आपल्याला घट्टच हवं आहे आता यामध्ये घालण्यासाठी आपण भाज्या परतून घेऊया तर इथे मी तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरं घातलं यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली मिरची तेलावरती परतून घेऊया मिरची एक मिनटं परतल्यानंतर यामध्ये मी किसलेलं आलं घातलं आहे आलंसुद्धा परतून घेतलं आता इथे भाज्या घालूयात इथे बारीक चिरलेला मी कांदा घातला यानंतर किसलेलं गाजर घातलं बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घातली यामध्ये तुम्ही स्वीटकॉनचे दाणेसुद्धा घालू शकता आणि भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता या भाज्या आता सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत तर इथे दोन ते तीन मिनटं भाज्या मी छान सॉफ्ट करून घेतल्या आता या भाज्या आपल्या तयार पिठामध्ये काढून घ्यायच्या आहेत मिक्स करून घेऊया आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली सगळं छान एक जीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन चमचे दही घालायचे दह्यामुळे खूप छान चव येते रेसिपीला दही नसेल तर तुम्ही एक चमचा लिंबाचा रस घातला तरी चालेल मिक्स करून घेऊ यानंतर इथे आता पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे सोड्यावरती थोडंसं पाणी घातलं मिक्स करून घेऊया हे पीठ आपलं तयार आहे तर आता याचे आपण अप्पे बनवणार आहोत तर इथे मी अप्पे पात्र गरम करत ठेवलं आहे यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आता प्रत्येक भांड्यामध्ये दोन दोन ड्रॉप तेल घातलं खूप मस्त अशी रेसिपी आहे आणि चवीला हे अप्पे खूपच छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर इथे पहा प्रत्येक भांड्यामध्ये एक एक चमचा पीठ घालायचं आहे आता यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम मी स्लो करायची आहे आणि दोन ते तीन मिनटं हे आपण एका बाजूने आधी भाजून घेऊया आणि मग उलटून घेऊ तर साधारण इथे तीन मिनटं झालेत पाहूया आप्पे पाहू शकता मस्त फुलले आहेत याला आपण आता उलटून घेऊ अगदी गोल झालेत तर असे आता सगळे अप्पे मी उलटून घेते आणि यानंतर यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा हे अप्पे दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने मस्त अप्पे आपण खरपूस असे भाजून घेऊया तर आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे भाजून झालेत तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने मस्त असा रंग आला आहे अगदी गोल असे अप्पे तयार झालेत काढून घेऊया घरच्या साहित्यामध्ये होणारी खूपच मस्त अशी आणि चवदार रेसिपी आहे नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही नक्कीच बनवू शकता लहान मोठे सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे तर इथे हे अप्पे मी चटणीबरोबर सर्व केलेत तर इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते अगदी आतपर्यंत जाईदार होतात स्पॉन्जी होतात आपण यामध्ये भरपूर भाज्या घातल्यात त्यामुळे खूपच पौष्टिक अशी रेसिपी आहे तर ही होती आपली पहिली रेसिपी आता बनवूया दुसरी अशीच चवदार रेसिपी इथे आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी एक कप तांदळाचं पीठ घेते यामध्ये आता एक कप दही घालायचं आहे थोडंसं आंबट दही घ्यायचं आहे इथे यानंतर एक कप पाणी घालायचं आहे तर तुम्ही घरातली कुठलीही एक वाटी सेट करा आणि त्याने इथे तिन्ही साहित्य मोजून घ्या तिन्ही आपण समप्रमाणात घेतलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी दही आणि एक वाटी पाणी हे सगळं आता छान एकजीव करून याच्यातल्या एक गुठळ्या काढून घेतल्या हे अजूनही मला थोडंसं घट्ट वाटतं आहे तर इथे मी आणखी दोन ते तीन चमचे पाणी घालते यामध्ये आणि मिक्स करून घेते हे आता अगदी परफेक्ट झालं आहे स्मूथ असं पीठ तयार झालं आहे अजिबात यामध्ये उठल्या नाही आहेत आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया तर इथे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे यानंतर बारीक चिरलेला कडीपत्ता घालायचा आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे यानंतर इथे किसलेलं आलं घालायचं आहे यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे यामध्ये मिक्स करून घेऊया सगळं छान एकजीव करून घेतलं आता इथे गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवला होता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि आपण तयार जे पीठ तयार केलं ते यामध्ये घालायचं आहे आणि आता ह्याला सतत ढवळत राहायचं आहे गॅसची फ्लेम मंद ठेवूनच थे हे आपल्याला करायचं आहे आणि हे सोडू नका हे त, सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे नाहीतर हे तळायला लागू शकतं दोन ते तीन मिनटामध्ये याचा गोळा व्हायला लागतो तर पहा इथे तसा गोळा व्हायला हो लागला आहे आणि हे पॅन सोडायला लागलं आहे पीठ तर याचा असा गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे जशी उकड असते त्याप्रमाणे याचा पहा गोळा तयार झाला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे काढून घेऊया तर इथे आता हे काढून घेतलं हे खूपच गरम आहे हे पीठ आता आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला मळता येईल पीठ आता कोमट झालं आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे हाताला आता तेल लावून घ्यायचं आहे आणि पीठ हे मळून घ्यायचं आहे आता याचे आपण वडे बनवूया तर हाताला तेल लावून याला आता मेदूवड्याचा शेप द्यायचा आहे तर ही रेसिपी रेसिपीसुद्धा तुम्ही पाहिली अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते आणि चवीलासुद्धा खूप मस्त लागते तर याच्या पहा आता मी वड्याचा आकार देते तर याला अगदी सहज आपल्याला आकार देता येतो इथे आता असेच मी आणखी वडे तयार करून घेते तर इथे पाहू शकता मी वडे तयार करून घेतलेत आता हे आपण फ्राय करूया तर गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं तेल व्यवस्थित असं गरम झालं आहे आता गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि हे वडे सोडायचे आहेत जेव्हा आपण वडे तेला सोडू तेव्हा तेल व्यवस्थित असं गरम हवं तेल जर जास्त व्यवस्थित गरम नसेल तर वडे तेलकट होऊ शकतात तेला सोडल्यानंतर लगेच याला आपल्याला उलटायचं नाही आहे आधी एका बाजूने फ्राय करून होऊ द्यायचं आहे आणि एका बाजूने फ्राय झाल्यानंतरच आपल्याला हे उलटून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपल्याला हे दोन्ही बाजूने छान फ्राय करून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत ते फ्राय होतील कच्चे राहणार नाहीत तरी ते पहा छान गोल्डन ब्राउन रंग आल्या वड्यांना काढून घेऊया तांदळाचे वडे आहेत त्यामुळे छान क्रिस्पी होतात वरून आणि यामध्ये आपण दही घातलं आहे त्यामुळे आत आतून छान सॉफ्ट होतात तर हे वडे आपण काढून घेऊया आणि असेच उरलेले वडे इथे मी फ्राय करून घेते तर इथे चटणीबरोबर हे वडे मी सर्व केलेत तर झटपट असे हे तांदळाच्या पि पिठाचे मेदू वडे नक्की ट्राय करून पहा लहानांना मोठ्यांना सगळ्यांना आवडतील अशी ही झटपट होणारी आणि कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे इथे मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते पाहू शकता अगदी सॉफ्ट आहेत स्पॉन्जी आहेत तर ही होती आपली दुसरी रेसिपी तर आजच्या ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील रेसिपीज कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका रेसिपीज जर आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह तोपर्यंत धन्यवाद